भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की जयंती के अवसर पर 14 अप्रैल को नगर में विविध कार्यक्रमों का आयोजन किया गया। जयंती की पूर्व संध्या पर बुधवार की शाम से देर रात तक विविध क्षेत्रों से आकर्षक शोभा यात्रा रैलियां निकाली गई। अनेक क्षेत्रों से रैलियां और शोभा यात्रा संविधान चौक पहुंची। वहां रात 12 बजे आतिशबाजी के साथ ही संविधान निर्माता डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की जयंती पर कार्यक्रम हुआ। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण कर अभिवादन किया गया। कोरोना काल में 2 वर्षों तक प्रतिबंध होने से रैली की अनुमति नहीं मिली थी, परंतु अब सभी प्रतिबंध उठ जाने तथा अनुमति मिलने से आंबेडकर जयंती को लेकर लोगों में भारी उत्साह देखा गया। इसका नजारा बुधवार की मध्य रात संविधान चौक में भी देखने मिला। संविधान चौक में शहर के चारों क्षेत्रों से रैलियां पहुंची। हजारों अनुयायी दीक्षा भूमि साथ ही संविधान चौक पर जमा हुए थे। ढोलताशे की आतिशबाजी कर जयंती की खुशियां मनाई गई। इससे मार्ग पर कुछ समय के लिए यातायात बंद कर दिया गया था। रैली में इंदौरा बुद्ध विहार, अखिल भारतीय धम्म सेना, उपासक उपासिका, इंदौरा विहार कमेटी के सदस्य, बौद्ध बंधु आदि का सहकार्य रहा। इस संदर्भ में आयोजन समिति के सदस्यों ने अधिक जानकारी साझा की। मी नेहा राकेश निकोसे, नगर सेविका प्रभाग क्रमांक 2 का। आज माझ्या कडून सगळे भीम बांधवांना सप्रेम जय भीम आणि 14 एप्रिलच्या हार्दिक शुभेच्छा। आज आम्ही इथून बाबासाहेबांची 131वी जयंती आहे, त्यामुळे 131वा किलोचा केक आम्ही संविधान चौकात नेतो आणि तिथे केक कापून सगळ्यांना वितरण करतो। ही रॅली समतानगर पासून तर संविधान चौकापर्यंत आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 131वा जो जन्मदिवस आहे, ते आम्ही सुमारे इथे 20 वर्षापासून इथे मनवत आहोत आणि इथे जे भरपूर लोकांचं जो क्राऊड दिसत आहे, हे लोकांचं प्रेम आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति ते एक जागरूकता आहे आणि त्याच्यामध्ये जे संविधान आणि जे बाबासाहेबांनी जे लिहिलेलं आहे त्याच्यावरती जागरूकता आहे। आम्ही आज इथे पाहिलं की मुस्लिम, दलित आणि OBC सर्व समाजाचे लोक आमच्याकडे एकत्रित झाले आणि त्याचप्रकारे या ठिकाणी बरेच लोक जे जमलेले आहेत त्यांना ते निस्वार्थ जमलेले आहेत, त्याच्यामध्ये कोणाचं काही हे नाही आहे। आणि आम्ही इथे जे कार्यक्रम जो आयोजित करतो तो याच्यासाठी करतो की लोकांना जो उत्साह आहे हा कायम जागृत राहावा आणि लोकांमध्ये आणि समाजामध्ये एक प्रबोधन जागृत राहावं। या निमित्त आम्ही विराज उर्फ वाळू बागडे, संगमालजी मेश्राम आणि आमचे जे मोटगरे साहेब आहेत, ते मोटगरे साहेब आम्ही इथे नेहमी आयोजन करत राहतो आणि त्या आयोजनाचं पाठीमागे काय उद्देश आमचा राजकीय काय हेतू नसतो। बाकी लोक जे इथे जे कार्यक्रम आयोजित करतात त्यांचा फक्त राजकीय हेतू असतो, त्यांना फक्त राजकीय हेतूसाठी आणि आपल्या पुरस्कृत करण्यासाठी ते करण्यात येते। आमचा काही राजकीय हेतू असतो नाही, आम्ही फक्त सामाजिक कार्यकर्ते म्हणून बाबासाहेबांचे आम्ही अनुयायी आहे, आम्ही त्याचे मार्गदर्शक आहोत, आम्ही त्यांच्या मार्गावर चालणारे लोक आहोत म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येते। माझं नाव ॲडव्होकेट लुबेश मेश्राम आहे। मी डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि हायकोर्टमध्ये दोन्ही ठिकाणी प्रॅक्टिस करतो। मॅट, कॅट आणि लेबर कोर्ट, कन्झ्युमर कोर्टमध्ये मी प्रॅक्टिस करतो। त्याचप्रकारे जे समाजाचे जे दलित, दुर्बल आणि जे ज्या लोकांना न्याय नाही मिळत त्या लोकांना जे लोक मला संपर्क साधतात, तर बाळू बागडे, संगमालजी मेश्राम आणि मोडगरे साहेब यांच्या मार्गदर्शनातून आम्ही ते समाज कार्य करत असतो आणि त्याचप्रकारे इथे जे काही कार्य होते त्या अनुयायांनी आणि त्या आम्ही सर्व समर्थित असतो। त्याचप्रकारे आम्ही इथे जे आयोजन केलेलं आहे हे आयोजन म्हणजे आमच्या निस्वार्थ से याच्यासाठी आहे, त्याच्यामध्ये कोणतीही असं द्वेषभावना नाही आहे, कोणत्याही प्रकारे आमचा राजकीय भावना नाही आहे किंवा आम्हाला कुठे इलेक्शन लढायचं नाही, काही नाही आहे। सर्वप्रथम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त सर्व भारतवासियांना आमचे जे आयोजन समिती आहे त्यांच्यातर्फे कोटी कोटी शुभेच्छा। आम्ही मागील 20 वर्षापासून इथे या कार्यक्रमाचे आयोजन केलेले करत आहोत। ज्याप्रमाणे ॲडव्होकेट लुबेश भाऊ मेश्राम यांनी सांगितलं की आमच्या या आयोजनामागचा जो उद्देश असतो तो समाज एकत्रित आणण्याचा उद्देश असतो, त्यामागे आमच्या कुठल्याही प्रकारच्या राजकीय हेतू नसतो व हे सगळं संपूर्ण नागपुरातील जनतेला हे माहीत आहे, म्हणून नागपुरातील जनतासुद्धा आम्हाला फारसे म्हणजे नेहमी मदत करत असते, सहकार्य करते। मी विजय बागडे। बता दें कि डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर को अभिवादन करने का ये सिलसिला 14 अप्रैल की सुबह भी ऐसा ही कायम रहा। सुबह से ही काफी संख्या में लोग संविधान चौक पहुंचे और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण कर अभिवादन किया। कैमरा पर्सन रोशन बोकड़े के साथ दिशा हटवार, VKB न्यूज, नागपुर।
भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 131व्या जयंती निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक दिनेश यादव, पूर्व नगरसेवक, नागपूर महानगरपालिका, नागपूर. सर्वांना जय भीम. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 131व्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक विरंका मुरलीधर भिवगडे, नेता बहुजन समाज पार्टी तथा पूर्व नगरसेविका महानगरपालिका नागपूर.